मराठा आरक्षणासंदर्भातचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं उच्च न्यायालयात सादर केलं आहे, पण या संपूर्ण प्रतिज्ञापत्रामध्ये जी आकडेवारी, तत्कालीन आकडेवारी पाहिजे, ती अजूनही देखील राज्य सरकार देऊ शकलं नाही. हे आरक्षण उच्च न्यायालयात किती टिकेल यासंदर्भात आपल्यासोबत नितेश राणेत आपण त्यांना विचारूया. राज्य सरकारने आकडेवारी सादर केली, पण ती अत्यंत जुनी आकडेवारी आहे आणि जुने संदर्भ या ठिकाणी दिले. या सगळ्या मुद्द्यांवर मराठा आरक्षण टिकेल असं वाटतं? बघा, शेवटी आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो आहे की ह्या राज्य सरकारला, शिवसेना भाजप राज्य सरकारला, ह्यांची मानसिकता आणि इच्छाशक्तीच नाही आहे मराठ्यांना आरक्षण देण्याची. आता एवढं रडून रडून तर हे लोकांनी ही ॲफिडेव्हिट सादर केलेली आहे. सादर केल्यानंतर पण जी काही आकडेवारी दिलेली आहे, जे काही संदर्भ दिलेले आहेत, ते खरं म्हटलं तर त्याला काय अर्थच राहत नाही. म्हणजे तुम्ही एवढा वेळ का नेमका घेतला? तुम्ही सांगत होता की आम्हाला सक्षम आणि एक मजबूत ॲफिडेव्हिट तिथे करायची, आमची बाजू मराठ्यांची मजबूत मांडायची आहे. पण आज तुम्ही आकडेवारी एवढे जुनी देत असाल, संदर्भ अभंग आणि हे सगळे विषय टाकत असाल त्याच्यात, तर नेमकं तुम्हाला पुढे ह्याला उच्च न्यायालयामध्ये टिकवायचं आहे का, किंवा स्वतः मग कारणं द्यायची आहेत की बाबा आम्ही केलेलं पण हे समोरून रिजेक्ट केलं गेलं? म्हणजे हे सगळं चालढकलपण आहे. हे लोकांना, मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी थेट तुमच्यावर आरोप केला आहे की नारायण राणे समितीनं आकडेवारी जर दिली असती किंवा आमच्यासारखं ॲफिडेव्हिट जर सादर केलं असतं तर आरक्षण मिळालं असतं. आम्ही जे ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे त्यामुळे आरक्षण नक्की मिळेल. समजून घ्या, या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी राणे समितीचा पण उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे राणे समितीने जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे ते योग्य होते आणि त्याचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावं. म्हणजे विनोद तावडेंना किती त्यांच्या स्वतःच्या कामावर लक्ष आहे ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे. फक्त राजकीय द्वेषापोटी तुम्ही आरोप प्रत्यारोप करत असाल, पण स्वतः राणे समितीचा उल्लेख तुम्ही करताय ना. 18-19 लाख लोकांचं हे करून, सर्वे करून राणे समितीने तो अहवाल दिला आणि त्या अहवालाच्या आधारावर आरक्षण दिलं गेलेलं आघाडी सरकारचं. मग तुम्ही ह्या एवढा सगळा अभ्यास केलेला आहे तर मग तुम्ही त्याला गृहीतच धरत नसाल तर तुमचं राजकारणच आहे, बाकी काय नाही. जर आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा, या अधिवेशनात अत्यंत महत्वाचा आहे आणि कळीचा मुद्दा होता, राज्य सरकार कुठेतरी कुरघोडी करताना दिसत आहे, कारण विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता. असं असताना 293 काल ही चर्चा लावण्यात आली होती, यात विरोधकांचा कुठेही समावेश नाही, फक्त सत्तारूढ पक्षाने हा मुद्दा लावून या ठिकाणी कुरघोडी केली असं वाटतं. बरं, शेवटी काय माहिती आहे ना, हे लोकांना राजकारण करायचं ह्या मुद्द्यात, कुठेही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. त्यांना हे जे मुखमोर्चे निघतायत त्यांच्यासाठी फक्त इव्हेंट आहे. आणि आता ह्या अधिवेशनामध्ये आम्ही काहीतरी करतोय म्हणून आम्हाला तुम्ही द्वेषी ठरू नका, ठेवू नका की आम्हाला त्या हिशोबाने, हेच फक्त ह्यांचा प्रयत्न आहे. पण ह्यांचे खरेच चेहरे आता ह्याच निमित्ताने बाहेर येत आहेत ना. तुम्ही फक्त सत्तारूढ पक्षाचा, अगर मी 2 दिवसापासून मी स्थगन प्रस्ताव देतोय, त्याचबरोबर आता सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव आलेला आहे आणि त्याच्यामध्ये विरोधकांचा काही उल्लेख नाही. म्हणजे सरळ ह्याच्यामध्ये राजकारणाचा वास येतो. तुम्हाला हिंमत असेल तर आमचं पण मत समजून घ्या ना. मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा समाजाचा विषय आहे, हा कुठला पक्षीय विषय नाही. पण शेवटी ह्या लोकांना राजकारणाशिवाय दुसरं काय कळतच नाही. काय भूमिका राहील? भूमिका कडक आहे. तुम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नसाल आणि हे देत नसेल असं समजलं तर पुढे हे सगळं उद्रेक निश्चित पद्धतीने होणार, एवढं मी तुम्हाला ह्याकडे सांगतो. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, या प्रतिज्ञापत्रातून काहीही निष्पन्न होणार नाही असा आरोप जो आहे तो नितेश राणे यांनी या ठिकाणी केला. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, नागपूर.